नुकत्याच झालेल्या माध्यमिक शिक्षणाच्या निकालात मागील 15 वर्षाची यशस्वी परंपरा कायम ठेवत परभणी रोडवरील धर्मापूर येथील ज्ञान साधना प्रतिष्ठान निवासी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय परभणी यांनी यंदाही 100% निकालावर आपली यशस्वी परंपरा कायम ठेवली आहे. आकाशवाणी परिसरातील जिंतूर रोडवरील धर्मापुरी येथील ही इमारत आहे ज्ञान साधना प्रतिष्ठान. या इमारतीमध्ये निवासी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहे. 4 मजले अशी सुंदर दिसणारी ही इमारत. या इमारतीमध्ये शेकडो विद्यार्थी 4 ते D Pharmacy पर्यंत शिक्षण घेतात. यांच्या शिक्षणाच्या दर्जापासून तर यांच्या जेवणाची व राहण्याची व्यवस्था ही प्रतिष्ठानच्या वतीनं घेतली जाते. घरासारख्या खेळीमेळीच्या वातावरणात शिक्षण घेतात त्यामुळे त्यांना वर्षभरात घराची आठवण सुद्धा येत नाही. त्याचबरोबर आरोग्य चांगले राहावे यासाठी त्यांना खेळण्यासाठी मोठे मैदान पण आहे. याबरोबरच सांस्कृतिक कला व विद्यार्थ्यांसाठी मनोरंजनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. कमी दरात या मुलांना शिक्षण देण्यात येत असून या संदर्भात अधिक माहिती संस्थेचे अध्यक्ष किरण सोनटक्के यांनी दिली. ज्ञानसाधना प्रतिष्ठानचा निकाल दरवर्षी 100% येतो. आमच्या सगळ्या ज्युनियर कॉलेज यावर्षी 3ही ज्युनियर कॉलेजचे 100% निकाल आहेत. याचं मागचं कारण असं की या ठिकाणी आम्ही काय करतो, मुलांना ज्यावेळेस प्रवेश देतो त्यावेळेस मुलाची एक छोटीशी परीक्षा घेतो. ही परीक्षा घेतल्यानंतर मुलाला 0 मार्क जरी पडली तरी आम्ही प्रवेश देतो आणि आउट ऑफ पडले तरी प्रवेश देतो. विशेष म्हणजे या दोघांनाही सारखीच फीस असते. तर ही परीक्षा घेण्यामागचा उद्देश आहे की मुलाला काय येतं हे पाहिल्याशिवाय त्याला काय शिकवावं हे शिक्षकांना कळत नाही. म्हणून मुलांचं आज त्याची बुद्धिमत्तेची स्टेटस काय आहे, त्याचं अंडरस्टँडिंगचं स्टेटस काय हे आम्ही चेक करतो आणि त्यानुसार मग त्या मुलावर काम करणाऱ्या वेगवेगळ्या टीम आमच्याकडे आहेत. जी समजा साधारण मुलं आहेत त्यांच्यासाठी वेगळ्या पद्धतीचे वर्ग होतात, वेगळ्या पद्धतीने आम्ही शिक्षण देतो. जी हुशार मुलं आहेत त्यांना वेगळ्या पद्धतीने शिक्षण देतो. म्हणजे मुलांची बौद्धिक कुवत पाहून, त्यांची क्षमता पाहून त्यांना आम्ही या ठिकाणी मार्गदर्शन करतो. म्हणून आमचा निकाल या ठिकाणी 100% येतो. दुसरं कारण असं एक आपल्याला म्हणता येईल की आमच्याकडं निवासी संस्था असल्यामुळं आमच्याकडं मुलांना मोबाईल अलाउड नाही. मग आजकालच्या मुलांचा जो वेळ जातो मोबाईल वापरण्यामध्ये, टी व्ही पाहण्यामध्ये, आमच्याकडे टी व्हीसुद्धा नाही आहे. टी व्ही असतो पण ठराविक वेळेमध्ये ठराविक गोष्टीच आम्ही त्यांना टी व्हीवर दाखवतो. म्हणून मुलांचा हा जो वेळ नेहमी वाया जाणारा असतो, टी व्ही पाहण्यामध्ये असेल, मोबाईलमध्ये खेळण्या मोबाईल पाहण्यामध्ये असेल, किंवा जी मुलं ट्युशनहून एका ठिकाणीहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यामध्ये जो त्यांचा वेळ जातो, बाहेर मित्रांसोबत गप्पा मारण्यामध्ये जो वेळ जातो, हा सगळा वेळ आम्ही काय करतो या ठिकाणी अभ्यासासाठी कामामध्ये आणतो. म्हणजे मनोरंजनाच्या वेळेला मनोरंजन असतं, अभ्यासाच्या वेळेला मात्र अभ्यासच असतो. पण आपण एक गृहित धरलं की वर्ष दररोजच्या 24 तासांपैकी 1-3 तास जरी मुलांचे घरी राहण्यापेक्षा इथं जास्त अभ्यास झाला तर वर्षभरामध्ये किती मोठा म्हणजे त्याचा. एकीकडे देशात शिक्षणाचे अनेक संस्थांनी बाजार मांडला असून तर दुसरीकडे मात्र ज्ञान साधना प्रतिष्ठानाने शिक्षणाला महत्त्व देत गरजू व अनाथ विद्यार्थ्यांना दत्तक घेतले आहे. त्यामुळे शिक्षणाचा बाजार करणाऱ्या या लोकांना हा खूपच मोठा धडा आहे. यावर्षी 100% निकाल आल्यामुळे या प्रतिष्ठानचे पूर्ण महाराष्ट्रभर कौतुक होत आहे. दिव्या भारती आहे. मी ज्ञान साधना प्रतिष्ठान परभणी येथे शिकते. मी मागच्या वर्षी न्यू ॲडमिशन घेतलेलं आहे आणि इथं शिक्षक म्हणजे सगळे एका छताखाली आहे. आपण जर बाहेर परभणीत गेलो तर आपल्याला इकडून तिकडे धावपळ करावी लागते प्रत्येक क्लाससाठी फिरण्यासाठी. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांचं मन अभ्यासात पटकन लागत नाही. त्याच्यामुळे इथं सगळं एका छताखाली असल्यामुळे शिक्षक वृंद आपल्याकडे वैयक्तिक लक्ष देतात आणि तर मन रमण्यासाठी काहीच नाही. म्हणजे सगळेजण लक्ष देतात एकमेकांकडे आणि आमच्या इथं गॅदरिंग देखील असते. त्याच्यामुळं मन रमण्यात काही अडचणच नाही. कार्यक्रम देखील असतात त्याच्यामुळं काही प्रश्नच नाही. आम्हाला जेवायला पण चांगलं आहे. त्याच्यामुळं तब्येत बिघडण्याचं काही कारणच नाही. सकाळी आम्हाला 4-4:30 उठवलं जाते. बारावीचा क्लास असल्यामुळं 4-4:30 उठवून रात्री 11 झोपवण्यात येते आणि दिवसभर अभ्यास असल्यामुळे आम्हाला काहीच वाटत नाही मन रमण्यात. माझं नाव मोहन ज्ञानबा मुखाड. मी ज्ञानसाधना प्रतिष्ठान परभणी इथे शिकत आहे. आमच्या शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिलं जातं. आमच्या शाळेचा 100% निकाल हा सर्व 50% विद्यार्थ्यांवर अवलंबून व तसेच 50% शिक्षकांवर अवलंबून असतो. आपण जर पाहिलं तर आपण जे परभणी किंवा वेगवेगळ्या असे मोठ्या शहरांमध्ये जर क्लासेसला गेलो तर तिथे आपल्या शिक्षकांसोबत जास्त कॉन्टॅक्ट नसतो. मात्र आमच्या शाळेमध्ये जर कोण्या विद्यार्थ्याची जर काही वैयक्तिक अडचण असेल तर ती अडचण आपल्या शिक्षकांजवळ किती पण वेळ आपण विचारू शकतो. आमच्या शाळेमध्ये
जेवणाची सुविधा पण खूप चांगली आहे. आमच्या शाळेची इमारत खूप आहे भव्य व सुंदर आहे. शाळेचा निसर्ग इको फ्रेंडली सगळा चांगला आहे. आमच्या शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष दिलं जातं. आमच्या शाळेचा सर्व शिक्षक वृंद हा खूप अनुभवी आहे. प्रतिनिधी सय्यद जमील, न्यूज ब्युरो, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, परभणी.